नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. समर स्पेशल म्हणजे सुट्टीत मुलांना काही खास गोष्टी, म्हणून ह्या गोष्टी मी सतत सांगते. अर्थातच आज आहे अक्षतृतीया आणि त्यासाठी खास गोष्ट. अक्षतृतीया नवीन खरेदी करण्याचा दिवस, सोनं नाणं हिरे कोणतेही नवीन घर काहीही खरेदी करायचा दिवस, त्याचप्रमाणे नवा संकल्प करायचाही दिवस. योगायोगाने आज शहीद दिन सुद्धा किंवा हुतात्मा दिवस सुद्धा आहे. म्हणजेच 1857 प्रथम मंगल पांडेने गोळी झाडली आणि 1857 स्वातंत्र्य समराची ठिणगी उडाली. खरं तर मंगल पांडे माहिती असतो, पण 10 मे माहिती असतेच असं नाही. मंगल पांडे हे आहेत प्रतिनिधी आणि त्यांच्या रूपाने आपण शहीदांना 10 मेला श्रद्धांजली अर्पण करतो. सध्या निवडणुकीचा मोसम आहे आणि आज हे अक्षतृतीया. कदाचित तुमच्या हे काय म्हणतो ओझल अखोसे असं झालं असेल, म्हणून आज मुद्दामून याच दिवसाची गोष्ट आठवण करून देणारी तुम्हाला मी सांगणार आहे. ते करायच्या अगोदर तुम्ही एक लिस्ट करा बरं का, गोष्ट ऐकायच्या अगोदर, की कोणकोणती गोष्ट तुम्हाला खटकते. कचरा खटकतो, झाड कोणी तोडायला आलं आहे खटकतो, किंवा कोणीतरी ओरडाओरडा करत आहे, भांडण करत आहे खटकतं, किंवा काही वेळेला असं होतं की बसमध्ये क्यू सोडला आणि लोक धावली, ट्रेनमध्ये आधीच रस्ता लोक अडवून ठेवली आणि उतरणाऱ्यांना चढायला बंदी केली, अशा असंख्य गोष्टी आपल्याला खटकत असतात. काही वेळेला आपल्याकडे दुर्लक्ष करावं लागतं. काही जण म्हणतात मला काय त्याचं, मी कशाला. काही जण वेगळी असतात, त्या ते विचार करतात की मला याच्यासाठी काय करता येईल. अगदी अशीच एक विचार वेगळा करणाऱ्याची गोष्ट मुंबईत घडलेली. अतिशय श्रीमंत घरात अशा प्रकारे हा शिकलेला मुलगा. आत्ता मला वाटते मी ज्या भागात राहते, विलेपार्ले ईस्ट, त्या भागामध्ये उज्ज्वल निकम हे उभे आहेत आणि मग त्यानिमित्ताने बॉम्बस्फोट खटला अमुक तमुक तमुक त्याचीही चर्चा होते. आपण सगळे ऐकतोय पुन्हा 30-30-30-30 दाऊद मोमीन वगैरे काय काय नावं आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. पण ज्या वेळेला हे सगळं घडलं, मुंबई हादरली, नुसती मुंबई हादरली असं नाही तर मुंबईच्या बरोबर भारत आणि सगळ्या जगभर खूप वेगळा संदेश गेला. अशा वेळेला कित्येक जण घाबरून बसले, काहींनी फक्त नको रे बाबा बाहेर जाऊ, कोणी आणखीन काही विचार केला, पण हे परत होऊ नये म्हणून काय करायचं याचा विचार खूपच थोड्या जणांच्या मनात आला. त्याच्यापैकी काही जणच खूपच थोडे होते, म्हणजेच लाखात एक तरी असेल की मला माहिती नाही, यासाठी मला काय करता येईल, भारत मातेची सुरक्षा ही अहम गोष्ट आहे आणि मी काय करू शकतो, हे तुमच्यासारखा कॉलेजला जाणारा मुलगा विचार करतो आणि त्याचं काय होतं ती गोष्ट आपण बघूया. ही गोष्ट आहे मुंबईचा शहीद, अर्थातच नवांग कापडिया. नवांग कापडिया हा नवांग कापडिया अर्थातच ओटीएला जाताना मोठी मोठी स्वप्न घेणं, निरोप आईबाबांचा आणि मित्रांचा घेणारा हा नवांग. प्रशिक्षणानंतर स्टार लावणं ही असते आईचा मान, आई आणि अजी, वडील मोठा भाऊ आणि आतातच गीता आई आणि हरीश बाबा यांच्यासमवेत. स्टार लागल्यावर अर्थातच प्रत्यक्ष ड्युटीवर जॉईन झालेला हा नवांग अतिशय लहान वयात त्याला शहादत प्राप्त झाली असा. त्याचे वडील उत्तम गिर्यारोहक, अनेक परदेशी लोकांनासुद्धा त्यांनी हिमालय नव्हे तर अनेक ठिकाणची सफर घडवली आहे. सियाचिनवर जाणारे ते पहिले सिव्हिलियन अर्थातच हरीश कापडिया आणि गीता कापडिया. गोष्टीचं नाव आहे हे मीच केलं पाहिजे. मुंबईवरच्या हल्ल्याची घटना घडली, सारं जग आणि खास करून मुंबईकर पारच हादरून गेले. अधिक सुरक्षतेची मागणी केली गेली, मात्र माझ्या सुरक्षतेसाठी इतर कोणी आपल्या जीवाला धोका का घालावा. होय, मला आणि मलाच माझ्या आणि माझ्या देशाच्या सुरक्षिततेसाठी काही केलं पाहिजे असा विचार किती जणांच्या मनात आला. असा विचार करणाऱ्यांची आणि त्यावर कृती करणाऱ्यांची संख्या फारच थोडी, मात्र आज गरज आहे कृती करणाऱ्यांची, नवांग सारख्यांची. लेफ्टनंट नवांग कापडिया 11 नोव्हेंबर 2000 आतंकवाद्यांशी लढा देता देता
शहीद झालेला मुंबईचा नवांग कापडिया. 1992-93 मध्ये बॉम्बस्फोटाने मुंबई हादरली. आपण काही करू शकत नाही ही अगतिकता सगळ्यांना जाणवत होती. गुन्हेगारांना शासन व्हायला हवं अशी प्रामाणिक इच्छा होती. यावेळी साऱ्यांसाठी दुसऱ्या कोणी नाही तर मीच प्रयत्न केले पाहिजेत असा विचार करणारा छोटा नवांग. याच विचारानं प्रेरित होऊन नवांग प्रयत्न करत होता. अभ्यासाबरोबर खेळ, ट्रेकिंग, हायकिंग जोरात सुरू होतं. घरची श्रीमंती, परंपरेनं चालत आलेला मोठा व्यवसाय, कोणतीही गोष्ट त्याला मोहात पाडत नव्हती. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मनात आणलं असतं तर वातानुकूलित खोलीत बसून व्यवसाय करणं, वडिलांचा आजोबांचा व्यवसाय पुढे चालवणं सहज शक्य झालं असतं. पण नाही, सैन्यात अधिकारी म्हणून जाण्याचा त्यानं निश्चय केला. त्यांनी परीक्षा दिली, खडतर प्रशिक्षण घेतलं, त्याला कमिशन मिळालं आणि सेकंड लेफ्टनंट म्हणून तो काश्मीरमध्ये तैनात झाला. राजौरी, कुपवारा या दहशतवाद्यांचं वर्चस्व असलेल्या भागात त्याचं युनिट होतं. गोळीबार, छुपे हल्ले, घुसखोरी, दगाबाजी हे रोजचाच अनुभव. निसर्ग आणि आपल्याच भूमीत वावरणाऱ्या आमच्या देशाच्या शत्रूंशी रोज मुकाबला. एक दिवस बातमी आली, या भागात आतंकवादी दडून बसले आहेत. नवांग आणि त्याचे साथीदार निघाले. घनदाट जंगल, निसरडी वाट आणि सावजावर दबा धरून बसावं तसे जंगलात दडलेले दहशतवादी अतिरेकी भारतवेष्टे ते पुढे सरकत होते. तेवढ्यात समोरून एक गोळी आली. नवांगच्या पुढ्यात असणाऱ्या GOC म्हणजे ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरच्या पोटात घुसली आणि त्या तिथेच कोसळली. मात्र थांबायला, त्यांना सावरायला किंवा दुःख करत राहायला जराही वेळ नव्हता, सवड नव्हती. आवाजाच्या दिशेनं जोरदार गोळीबार करीत नवांग आणि त्याचे सहकारी पुढे झेपावले. एवढ्यात अगदी जवळून नेम धरून मागल्यासारखी गोळी आली. नवांग धरणीवर कोसळला. मात्र त्यापूर्वी त्यांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यमसदनाला त्यांना पाठवलं होतं. त्यांच्या साथीदारांनी मोहीम पूर्ण केली. सैनिक अधिकारी गेल्या वर्षी असं सातत्याने हा लढा लढत आहेत. याच चकमकीमध्ये मोठा शस्त्रसाठाही ताब्यात आला. नवांग सारखे असंख्य सैनिक शत्रूशी प्रत्यक्ष लढाईत जसे लढत आहेत तसं अशा आतंकवाद्यांसाठी समर्पण भावनेनं रोजच्या रोज मृत्यूला सामोरे जात आहेत. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य. मात्र आज देशाला गरज आहे देशाप्रती समर्पण भावनेनं भारलेल्या लोकांची आणि तो मीच असं प्रत्येकाने वागण्याची आणि विचार करण्याची. अशी ही नवांग कापडियाची गोष्ट. अवघ्या 22व्या वर्षी हुतात्मा झालेला, अतिशय उच्चभ्रू वस्ती पेंड रोडवर राहणारा नवांग कापडिया, प्रसिद्ध ज्याला आपण म्हणू ज्यांना असं म्हटलं जातं की तळहातावरच्या रेषा जशा माणसाला पाठ नसतील ना एवढा हिमालय ज्यांना पाठ आहे असे उत्तम ट्रेकर असलेले हरीश कापडिया. अशीच ट्रेकर, त्याचबरोबर वृक्षांवर प्रेम करणारी, उत्तम पेंट करणारी गीता ही त्याची आई. नवांगच्या रूपाने मुंबईत असे जवळजवळ 23 शहीद आहेत. तुमच्या आसपास जर कोणी राहत असेल तर त्या घराला जरूर भेट द्या. एखाद्या मंदिराचं पावित्र्य तुम्हाला त्या घरात दिसेल. हे बरेच जण एकुलते एक होते. आता म्हणजे 2000 आसपास असंख्य जण अर्थातच तेव्हा नुकतंच ऑपरेशन पराक्रम संपलं होतं आणि ऑपरेशन रक्षक जोरावर होतं. जरूर ह्यांच्याबद्दल माहिती गोळा करा, त्यांच्या कुटुंबाला भेट द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पण मीच आणि मीच असा संकल्प करा. नमस्कार.